सभेतले राज्यसभेतले आपण पंतप्रधानांची वेळ मागूया आपण सर्वजण एकत्र जाऊ मी एकटा काय करू शकत नाही एकटा करणं शक्य नाही आमचे वडील छत्रपती शाहू महाराजांनी तसंच परवा कोल्हापुरात म्हटलं की संभाजी छत्रपती संभाजी एकटा किती करणार त्याला पूर्ण खासदारांचा सपोर्ट असला आपण सगळे मिळून जाऊन आपलं आपण सांगू आपले व्यथा आपलं आपलं दुःख काय या समाजाला न्याय द्या म्हणून जसं मागे भुजबळांनी समता परिषदेसाठी दिल्लीमध्ये मोठा मेळावा घेतला होता तसा काही मोठा मेळावा वगैरे असं काही असं मी नियोजन काही नाही माझ्या डोक्यात सुद्धा काही नाही आहे पण समाजाने जर ठरवलं तर आपल्याला तिथं आपला न्याय मागण्यासाठी जावं लागेल जंतर मंतर दूर नाही आता ते ते शब्द व्याख्या मला किंवा ती शब्दरचना काय ती माहीत नाही आहे पण माझं असं म्हणणं आहे की ती वेळच येऊ दे त्याच्यासाठी सेंट्रलनी सेंट्रलची भूमिका मांडा म्हणजे करायला पाहिलं राज्याने राज्याची भूमिका पार पाडायला पाहिजे म्हणून सगळ्याच गोष्टी काही आंदोलनी होतात असं नाही तर सगळ्या देखील स... स... नाही समंजसपणाने सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात आणि अनेक विषय राजे एक प्रश्न आहे तुम्ही जेव्हा आंदोलनाची हाक देता तेव्हा तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागते पण जेव्हा तुम्ही मूक मोर्चा करता गप्पा असता तेव्हा सुद्धा त्याच्या ते आवाजानं सरकार हाल, मागचं गमत काय ह्या ताकदीच्या मागचं गमत मला वाटतं या छत्रपती घराण्यात जन्म माझा जो झालाय आणि शिव वंशज हे त्याला सपोर्टिंग आहे आणि कारण काय समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्यात मी म्हटलं म्हणजे आणि परत त्यांना अठ्ठावन्न मोर्चे काढलेत रस्त्यावर आलेत ते, ते परत त्यांना एकदा त्या रस्त्यावर आणायचं का समाजाला किती वर्ष वेटीस धरायचं आपण स्वातंत्र्याच्या नंतर आता वेटीच धरलं आहे आता वेळ आमची आहे लोकप्रतिनिधीची आहे मी पब्लिक सर्वंट आहे अश्रुतुजी दोन लाख रुपये पगार घेतो मी राज्यसभेचा खासदार म्हणून राज्यसभेचा खासदार म्हणून तर तीच जबाबदारी आहे सगळ्या पब्लिक सर्वंटची म्हणजे आमदारांची आणि सगळ्या खासदारांची मराठा खासदार तरी एकत्र येतील असं वाटतं नाही मराठा खासदार का सगळ्यांनीच एकत्र याला या या समाजाला सगळ्यांनी या समाजाने सगळ्यांना मतदान केलं ना आपली के जबाबदारी आहे आणि तुमची बहुजनांची व्याख्या सर्व समावेश हो सगळ्यांनी यायला पाहिजे आणि आजपर्यंत हा समाज मोठा भाऊ म्हणूनच राहिला त्यांच्या त्यांच्याबरोबर मोठ्या भावाने आपली जबाबदारी पार पडलेली आहे आता वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकत्र आणि हे हे दुःख फार आहे ना की केंद्राने सुद्धा देखील तुम्हाला हा समाज पुढारलेला म्हटला आहे तो समाज पुढारलेला म्हटल्यामुळे तुमच्या आरक्षणाला हा मोठा खोडा बसतो यामुळे आणि आता सत्तर टक्के समाज या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहतो राजे एमपीएससीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वप्नीलला आपले प्राण गमवावे लागले आणि असे बरेच क्षेत्र आहेत ज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत जे मार्गी लागायचे बाकी आहेत तर मग हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी किती जणांचे बळी जाऊ द्यावे लागतील म्हणजे सरकारला स्वतःहून जा का नाही आता मी सामान्य माणसाची भावना अजून कि किती जणांचे बळी हवे असं देऊन येत आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सगळ्या आत्महत्या हा काही पर्याय नाही आहे आणि सरकारनी सुद्धा त्याची दखल घ्यायला पाहिले आणि सरकारनी वॉर फुटिंगवर या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत ह्याचा मार्ग काढावा त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत बऱ्याच गोष्टी पण त्या ऑन पेपर नुसतं म्हणजे वर्बली राहून आहेत ते जे निर्णय लवकरच्या लवकर होऊन ते इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे परवा मी ह्या माझ्या संवाद दौऱ्यात औरंगाबादला या संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला फार अडचणी आहेत फार दुखी आहेत म्हणजे आणि हे महाराष्ट्राच्या ह्या महा आणि राष्ट्र आहे हे आपलं या महाराष्ट्राला हे अशोभनीय सारथीच्यासाठी वर तुम्ही रस्त्यावर तुम्ही देखील त्यांच्याबरोबर संघर्षामध्ये सामील पण तो प्रश्न हवा तसा अजून मार्गी लागत नाही आता आम्ही आता त्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत ते अजून ऑन पेपर आहेत त्यांनी अजून फंड सुद्धा डिक्लेअर करायचं आहे स्वाय ते दिली म्हणतात पण आता सगळे ते आम्ही अपेक्षा हीच करतोय ज्या गोष्टी तुम्ही ज्या 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 मागण्या तुम्ही मान्य केल्यात म्हणता ते इम्प्लिमेंट लवकर करावेत आणखीच राजे तुम्ही मागण्या मांडताय स्पष्टता तुमच्या मागण्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आज न्यूज इडील लोकमतच्या माध्यमातून या मागण्या पुढे नेतोय न्यूज इडील लोकमतने देखील या संदर्भातल्या मागण्या दाखवल्यात पाहूया आता राज्यकर्त्यांकडून तुम्हाला कसा आणि कधी प्रतिसाद मिळतोय पुढचा राजे अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की साष्ट पिंपळ गावातले जे आपले मराठा बांधव आहेत त्यांनी आंदोलन केलं आणि खूप मोठं संघर्ष केला, केला। मात्र त्यांचं हे आंदोलन कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न केला गेला किंवा हवी तशी दखल त्यांची घेतली गेली नाही असं वाटतं तुम्हाला नाही बिचारी ते शंभर दिवस त्यांनी आंदोलन जे केलं ते मनोज जांगरे पाटील म्हणून होते त्याचा पुढाकार घेतला होता आणि साधे गरीब लोक होते ते पण विषय असा झाला होता परत एकदा की त्या बिचाऱ्यांना माहीत नव्हतं की विषय अडकलाय कुठं आणि म्हणून माझं हेच म्हणणं आहे की समाजाला वेठीस धरू नका विषय समाजाकडं राहिलेलाच नाही आहे हा विषय न्यायालयीन असल्यामुळं लढा आपला आता न्या म्हणजे वरच्या लेवलला पोचला आहे म्हणून माझे ते ते मूक आंदोलनचं आम्ही ब्रिज वाक्याचं आहे समाज बोललो आहे आम्ही बोललो आहे आता लोकप्रतिनिधीनी बोलायला पाहिलं आहे शंभर दिवस ते मुलं तिथं शंभर दिवस ते एकशे दहा दिवस काही ते आंदोलन जेव्हा ते आंदोलन हा म्हणजे हेतू काय त्या बिचाऱ्यांना सुद्धा कोणी गाईडलाईन दिली मी गेलो होतो तिथं रात्री रात्री अकरा वाजता मी जाऊन भाषण केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्यावर अन्याय व्हायला लागले माहिती आहे पण हे लोकप्रतिनिधींचं आंदोलन लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे तुम्ही ते थांबवा नक्कीच आणि त्यांनी थांबवलं त्यानंतर नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणाची ही पुढची लढाई नेमकी कशी असावी याच्याबद्दलसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे पण आपल्याला रॅपिड फायरसुद्धा घ्यायचं आहे काही महत्त्वाचं आहे इंटरेस्टिंग प्रश्नसुद्धा त्यांना विचारायचे ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमतवर एक्सक्लुझिव्ह संभाजीराजे छत्रपती